खोबरे साहब नमस्कार। नमस्कार नमस्कार। आपली ओळख सांगा अगोदर। माझं नाव शिवशरण मल्लप्पा खोबरे, मृतुरडी तालुका, जिल्हा गुलबर्गा। 21 जानेवारी 2022 आहे। आज आपण आपल्या हरभऱ्याच्या शेतामध्ये आलो तिथं। ओके। तर ह्या हरभऱ्यासाठी आपण यावर्षी ग्रीन प्लांट कंपनीच्या जैविक खताचा वापर केला। बरोबर। कसं आणि काय काय केलं? फर्स्ट बीजोपचार केलो, एसटी बीज प्रक्रिया केला। हा, त्याच्यासोबत भूमी पॉवर हे वापरलो। ही बॅग 4 एकर साठी 24 किलो साठी मी 12 किलोची 2 बॅग वापरलो। हा, 12 किलोची 2 बॅग मी वापरलो। हा, आणि फवारण्या नायट्रो ग्रो ग्रो पहिली फवारणी नंतर फुलात थोडा फुलात असताना ब्लूम फवारलो। तर टोटल आपला हरभर किती सर? टोटल माझं 20 एकर हरभरायचा। त्यापैकी 3 एकर ग्रीन प्लांट 4 एकर ग्रीन प्लांट 4 एकर पूर्ण ग्रीन प्लांट केलो आणि 16 एकरला एसटी त्याला पण एसटी लावलं। एसटी वापरून केलं। बरोबर। आता इथं जे आपण पूर्ण पद्धतीनं केलं ग्रीन प्लांटच्या, तर हरभऱ्यामध्ये तुम्हाला काय बदल दिसतंय वर्षाच्या आणि ह्या वर्षामध्ये? लई फरक वाटलेला मला, दीडी फरक वाटलेला। हरभऱ्या नेमका सांगण्यासारखं काय फरक आहे दाखवा थोडा मला। नाही, म्हणजे फुटव्या संख्या जास्त आहे, आणि हरभऱ्याचे हे चांगलं आहेत, घाटे चांगले आहेत, अजून फुलात आहेत, अजून फुल आहेत, फुल संख्या पण भरपूर आहे, भरपूर आहे, आणि फळ पण भरपूर आहे, फळ पण भरपूर आहे अजून, आणि जमिनीपासून फुटवा आहे, फुटवा आहेत। हा 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 हा। आणि ह्याच्यामुळं किड्याचं प्रमाण सुद्धा मला कमी वाटलेलं आहे, किड्याचं प्रमाण कमी वाटलेलं आहे। शेजारी चारदा हे झाले फवारणी कीटकनाशकचं। अजून तिसऱ्यांदा अजून मी 2 दिवसाचं मागं पूर्ण शेत हिंडून बघितलं, कुठं चाळी नाही, एक सुद्धा हे भेटले नाही मला। गवताबद्दल काय म्हणता? गवत सुद्धा मला कमी वाटलेलं आहे ह्या क्षेत्रात। हे काय 4 एकर हे प्लॉट जिथं ग्रीन प्लांटचा वापर झालाय, ग्रीन प्लांटचं पूर्ण ह्याच्यामुळं भूमी पॉवर ह्याच्यामुळं मला गवताचं प्रमाण थोडं कमी वाटलेलं आहे। पिकामध्ये रोग प्रतिकार शक्ती जास्त आहे। जास्त। तर आज एकदम फ्रेश प्लॉट आहे सर हे, वाढ भरपूर झाले, आणि वाढीसारखी फुलाची संख्या फळाची संख्या पण आहे, नुसती वाढ नाही है का? नाही। तर तुम्ही याच्यावरती पूर्ण समाधान आहात? हा, समाधान आहे पूर्ण। इतर शेतकऱ्याला काय सांगताल ग्रीन प्लांट बद्दल? सांगतो, वापरायला सांगतो सगळ्याला, शेजारी शेतकऱ्याला मी आणून दाखवलं माझं हरभरा कसं आहे, काय काय फरक पडले तुमच्यात आमच्यात। बरं। आणि हे एसटी आणि हे पूर्ण ग्रीन प्लॅनेटचं वापरलेलं प्लॉट, हा, आणि फक्त एसटी वापरलेलं प्लॉट, हा, पण त्याच्यात काय फरक आहे? त्याच्याकडून माहिती घेऊ। बरं। तुम्ही समाधान सर? समाधानी आता सध्या आता 1.5 एकरचं हे केलं सोयाबीन, त्याला पण एसटीचा, एसटी वापरलो, फक्त भूमी पॉवर वापरली नाही, पुढचं सगळं एसटी वगैरे पूर्ण करणार आम्ही सध्या। तर तुमचा पहिला प्रयोग हे सक्सेस म्हणायला हरकत नाही? पहिला प्रयोग हरकत नाही, तर पुढच्या वर्षी तर मी पूर्ण हीच करणार, ग्रीन प्लॅनेटवर भार देणार। बिलकुल साहेब, बिलकुल। तर आमच्या कंपनीचं अभियान आहे सर, रसायनमुक्त शेती विषमुक्त अन्न, तर या अभियानामध्ये तुम्ही सामील